राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक असल्यामुळे मंत्रालयामध्ये नागरिकांची गर्दी दिसून येते. 4 तासांपासून अनेक नागरिक पास घेण्यासाठी उभे असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मंत्रालयामध्ये एरवी आपली कामं करून घेण्यासाठी नागरिक हे येत असतात आणि आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना तात्काळात उभं राहावं लागत असल्याचं दिसतंय. 4 तासांपासून अनेक नागरिक पास घेण्यासाठी उभे असल्याचं पाहायला मिळालंय. याच परिस्थितीमध्ये नागरिकांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी. मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीला मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता जे नागरिक आलेले आपल्या काम करण्यासाठी. आचारसंहिता साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास लागू शकते, त्या दृष्टीने हे जे लोक नागरिक आलेले आपलं काम करण्यासाठी मंत्रालयामध्ये दाखल होत आहेत. साधारणपणे जर आपण बघितलं इथं मोठ्या प्रमाणात रांगाच रांग लागलेले आहे. साधारणपणे आपण बघितलं 1 किलोमीटरपेक्षा इथं मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे आणि इकडे जे पास काढण्यासाठी मंत्रालयात जाण्यासाठी इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी लागलेली आहे. आपल्या मतदारसंघातील कामं असतील जे भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या दिवशी सर्वच विभागाचे अधिकारी सेक्रेटरी आज पूर्णपणे मंत्रालयामध्ये उपस्थित असतात. आपल्याशी बोलण्यासाठी जे नागरिक आले 3 तासापासून इथे रांगेमध्ये. सर, तुम्ही 3 तासापासून उभे आहात? हो. काय सांगाल? काय, आम्ही आज सकाळी 10 वाजल्यापासून मंत्रालयाच्या दारामध्ये पास काढून उभा आहे. आज मला वाटतं कॅबिनेट आहे, पण या आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी वर्ग जे महाराष्ट्रातून लांबून लांबून इथे येतात आणि 2 वाजताचा पास दिलेला आहे आणि आता गर्दी बघा तुम्ही. 4 वाजता जर तो आम्हाला आतमध्ये सोडलं तर काम कधी होणार आमची शेतकऱ्यांची? मंत्रालयात काही कागदाच्या फॉलोअपसाठी आले आहेत, तरी आम्हाला तर सकाळपासून आम्ही इथं उभा आहोत. आमचा काही नंबर लागला आणि पावसाच्या अडचणीमुळं इथं आम्ही काही उभं राहू शकत नाही. आमचे कागदपत्र भिजतील या हिशोबाने आम्हाला साईडला उभं राहावं लागलं, त्यामुळे हे शासनाने लवकर याची दखल घ्यावा. पाऊस चालू आहे, बाहेर उभं राहायची परिस्थिती फार अवघड येतं आणि मग आता सकाळी यायचं 2 वाजता उभं राहायचं, 4 लाच जायचं, बाहेर कधी यायचं, बाहेर कधी जायचं. अनेक विभागातून जे आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या भागातून अनेक लोक येतात आणि त्यांना रात्री जे आहे गाडीनेच पुन्हा जायचे असतात. म्हणजे गाडी दुपार 2 नंतर सोडल्यानंतर आम्ही कामं कशी करायचं असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसून येत. कॅमेरामॅन अमितसह विकास मिरगणे, मंत्रालय, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.